आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी भाजपाचे सहयोगी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी राजे हे आक्रमक झालेले दिसून आले. उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवकाला 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळून देखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यानं त्याने त्याचं आयुष्य संपवलं. यावरच संभाजी राजेंनी संताप व्यक्त केला. समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असो किंवा विरोधी पक्षातले, आपण शांत बसून विचार करायला हवा की का म्हणून आपण राजकारणात आहोत, आपल्याला नेमकं काय मिळवायचंय, असा सवाल संभाजी राजेंनी उपस्थित केला. दरम्यान भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो, पण वास्तवात आपलं आचरण त्या प्रकारचं आहे का, असा सवाल करत संभाजी राजेंनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.